प्रधानमंत्री मुद्रा योजना शिशू किशोर आणि तरुण या तीन वयोगटांसाठी विकास आणि वृद्धी यामध्ये मदतीचा हात म्हणजे मुद्रा बँक. 2015 अस्तित्वात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ही सातारा जिल्ह्यातील फलनिष्पत्ती. सुशिक्षित बेरोजगार अर्धरोजगार युवक युवतींना स्वतःचा उद्योग काढण्यासाठी आर्थिक सहकार्य करणारी सातारा येथील ही बँक ऑफ महाराष्ट्र. या बँकेचे झोनल मॅनेजर या आर्थिक सहकार्याविषयी सांगताना प्रधानमंत्री मुद्रा योजना उलगडून स्पष्ट करतात. यामध्ये तीन प्रकार असून शिशु योजनेअंतर्गत 50,000 तर किशोर योजनेअंतर्गत 50,000 ते 5,00,000 तर तरुण योजनेअंतर्गत 5,00,000 ते 10,00,000 कर्ज पुरवठा देऊन युवक युवतींना त्यांच्या पायावर उभे करण्यास मदत केली जाते. बँक ऑफ महाराष्ट्राने ब्युटी पार्लर वाहन खरेदी भाजीपाला खरेदी करणे तसेच छोटे उद्योग करणे तसेच त्याप्रमाणे शेतीपूरक उद्योग शेळीपालन बकरीपालन या यासाठी कर्ज पुरवठा दिलेला असून बँक ऑफ महाराष्ट्राचा याबाबत अनुभव चांगला असून या युवकांनी या युवतींनी त्यांचा व्यवसाय उद्योग सुरू केलेला आहे आणि यामुळे आपल्या जिल्ह्यातील बेरोजगार कमी होण्यासाठी मदत होण्याची खूप मदत होण्याची शक्यता आहे. याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना याबाबत बिझनेस करस्पॉन्डन्स एजंट्स यांच्यामार्फत चांगले काम करत असून एक सामाजिक सुरक्षा गरीब लोकांना उपलब्ध केली जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्र सातारा येथील कार्यालयात स्वतः शेतकरी जातीने उपस्थित राहतात आणि या मुद्रा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं दाखवून देतात. गावातील लोकांपर्यंत पोहोचणं त्यांना मुद्रा योजनेचे लाभ दाखवून देणं एखाद्या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणं ही महत्वाची कामं करण्यासाठी ठोस भूमिका बजावणारे नीतीराज साबळे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं FLC केंद्र मी चालवतो. सदर केंद्रामध्ये सर्व तरुण मुलं येतात. तरुण मुलांना बऱ्याच वेळा मुद्रा योजनेसंदर्भात माहिती नसते. ह्या गेल्या 3-4 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे मुलं या ठिकाणी येत असतात. या मुलांना प्रोजेक्ट करण्याबद्दल मुद्राचं कर्ज मिळवण्याबद्दल बऱ्याचशा अडचणी येत असतात. ह्या सगळ्या अडचणींना कशाप्रकारे मार्ग काढायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसे बनवायचे, त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे योजनेचा लाभ कसा द्यायचा, या अनुषंगाने मी त्यांना गायडन्स करतो. या गायडन्समधून अनेक विद्यार्थ्यांनी अनेक मुलांनी आजपर्यंत एज्युकेशन घेतलेलं आहे, मुद्रामध्ये कर्ज घेतलेले आहेत आणि या केंद्राचा उपयोग सर्वांनी करावा या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे लाभार्थी स्वतःच्या प्रकल्पांविषयी आणि त्यातील यशाविषयी अगदी भरभरून सांगतात. 12वी नंतर मला प्रश्न पडला होता की मी काय करावं, कुठे करावं, कसं करावं काही सुचत नव्हतं. त्यानंतर मला मुद्रा लोनची माहिती मिळाली आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधून मुद्रा लोन मी ट्राय करून मला ते मिळालं. 2,00,000 रुपये सुरुवातीला मिळाल्यामुळं मी भरपूर काही काही करू शकले त्यातून. या ब्युटी पार्लरच्या मालकीणबाई बँकेच्या आर्थिक सहकार्यानं प्रधानमंत्री मुद्रा योजनेशी जोडल्या गेल्या. त्या स्वतः उद्योजिका झाल्या आणि त्यांनी त्यांच्या व्यवसायातून 4 मुलींना नोकरी दिली. अशक्य ते शक्य ही किमया मुद्रा योजनेची. आज मी स्वतः एक चांगलं पार्लर त्यातून निर्माण केलं आहे. 4-5 मुलींना जॉब पण दिला आहे. त्यामुळं आज मला अभिमान आहे की मी 4-5 मुलींना व्यवस्थित हँडल करू शकते किंवा सांभाळू शकते. आणि मुद्रा लोनमुळे खरंच खूप जणांना फायदा झालेला आहे. सगळ्यांना असाच फायदा होईल. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे हे आणखी एक लाभार्थी. यांना बँकेनं कर्ज दिलं आणि हे बिस्किट प्रोडक्शन युनिटचे मालक झाले. बँकेच्या शाखेचे मॅनेजर आपल्या भूमिकेविषयी सांगतायत. नमस्कार, मी अनिल बारटके, बँक ऑफ महाराष्ट्र पवई नाका सातारा शाखा ब्रँच मॅनेजर. आमचे एक ग्राहक श्री परीक्षित भिडे यांना आम्ही मुद्रा लोन योजनेअंतर्गत मॅन्युफॅक्चरिंग ऑफ बिस्किट या स्कीमसाठी 8.5 लाख रुपये कर्ज मंजूर केले. टोटल त्यांचा प्रोजेक्ट 11,07,000 होता.
वरची 25% अमाऊंट त्यांनी याच्यात घातली. ते स्वतः बिस्किटचं मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि ऑल ओव्हर सातारा सिटी ते सर्व बिस्किटं पुरवतात. त्यांनी स्वतः त्यातलं शिक्षण घेतलेलं आहे आणि आज ते 5 ते 6 लोकांना रोजगार पुरवतात. आम्हाला अभिमान आहे बँक म्हणून की आम्ही अशा युनिटला फायनान्स करू शकलो आणि आमचे सर भिडे सर या योजनेतून 7-8 लोकांना रोजगार देऊन आपली योजना पुढे चालू ठेवत आहेत. आणि यांची म्हणजे आम्ही लोन दिल्यावर नुसतं लोनच देत नाही तर लोन दिल्यावर त्याचं मॉनिटरिंग पण करतो की युनिट कसं चाललेलं आहे, त्यांचं काम कसं चाललेलं आहे. साधारण दर महिन्याला आमची एक व्हिजिट असते. मग इन फ्युचर जरी त्यांना आम्ही आत्ता 5 वर्षासाठी लोन दिलं असले तरीसुद्धा बँक आणि भिडे सर आहेत तोपर्यंत ह्या बँकेचे त्यांचे संबंध कायम राहतील आणि त्यांच्या पुढच्या एक्सपान्शनच्या प्रोजेक्टसाठीसुद्धा आम्ही फायनान्स करत राहू ही सुरुवात आहे. परंतु ते याच्यापुढे जेवढी जेवढी झेप घेतील त्याला सगळ्याला आमची बँक मदत करत राहील. या बिस्किट युनिटचे मालक तर मुद्रा योजनेला खूप खूप धन्यवाद देतात. स्वयंरोजगारातून जीवनमान उंचावलं त्यांच्याविषयीचे त्यांचे हे अनुभवाचे बोल. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे? 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन नोकरी करायची आहे की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं पण ते कन्फ्युजन क्लिअर झालं कारण प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू झाली होती त्याच वेळेला आणि त्यातून फायनान्स उपलब्ध करून मी माझं स्वतःचं बेकरी प्रोडक्शन युनिट सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकलो आणि हे बेकरी प्रोडक्शन सुरू करण्यासाठी मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अतिशय चांगला फायदा झाला. गावात सुसज्ज अगदी अद्ययावत असं मेडिकल शॉप आलं आणि गावासाठी ते अक्षरशः वरदान ठरलं. मुद्रा योजनेची खरी खुरी फळं या मेडिकल शॉपच्या मालकांकडूनच ऐकूया. नमस्कार, मी ह्या मेडिकल स्टोअरचा मालक. मी माझ्या मेडिकल स्टोअरसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून मुद्रा अंतर्गत 10 लाख रुपयाचं अर्थसहाय्य घेतलं आणि त्याचा मला खूप उपयोग होत आहे आणि त्या अर्थसहाय्यातून मला भरपूर फायदा होत आहे. असाच अर्थसहाय्य मुद्रा अंतर्गत बाकीच्या लोकांनी सुद्धा घ्यावं आणि आपली युवा पिढी पुढे जावी हीच माझी इच्छा आहे. हे नंदन खोले शिलाई मशीन स्वतः तयार करतात, विकतात आणि सर्व्हिसिंग सुद्धा करतात. शिलाई मशीनची आगळी वेगळी कल्पना बँकेनं आर्थिक मदतीसाठी मान्य केली आणि हा व्यवसाय मुद्रा योजनेसाठी एक उदाहरण म्हणून लोकांसमोर आला. मी साताऱ्यात शिलाई मशीनचे व्यवसाय आहे माझा, सेल्स आणि सर्व्हिस. माझ्याकडे नॉवेल आणि जुकी मशीनची एजन्सी आहे. तर मला म्हणजे फायनान्शियली फार प्रॉब्लेम्स होते. मी खूप छोटा व्यापारी होतो पण जेव्हापासून मुद्रा लोन ही स्कीम चालू झाली आहे आणि त्या स्कीममध्ये मला जेव्हा 5 लाख रुपये लोन मिळालं त्या लोनमुळे मी माझ्या स्वतःचा शिलाई मशीनमध्ये ब्रँड चालू करू शकलो आणि त्याच्यामुळे मला ह्या 2 वर्षात खूप चांगला फायदा झालाय. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे मी माझ्या पायावर आणि तेही उद्योजक मालक या अर्थानं हे नक्कीच अधोरेखित करण्यासारखं आहे. बँकेनं दाखवलेला विश्वास आणि उद्योजक म्हणून खडतर कष्टांची तयारी आज बेरोजगारांना मालक बनवते आहे आणि हेच मालक इतरांना रोजगाराची संधी देत आहेत. साताऱ्याची ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेची प्रत्यक्षात घडलेली आणि घडत असलेली सच्ची कहाणी. काही वर्षांपूर्वीची अनपटवाडी. साताऱ्यातील ही पाणी नाही, शेतकरी कायम हवालदिल झालेला. थेंब थेंब पाण्यासाठी अमर्याद प्रतीक्षा. परंतु पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची जलयुक्त शिवार योजना राबवण्यासाठी एका खासगी फायनान्स कंपनीनं सहकार्याचा हात पुढे केला आणि अनपटवाडी सातारा हा परिसर पार बदलून गेला. डोंगर माथ्याचं रूपांतर सपाट जमिनीत करण्याची किमया इथं प्रत्यक्षात साकार झाली. नमस्ते, मी श्री तानाजी ज्ञानदेव काशीत, कृषी सहायक अनपटवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान या अंतर्गत मौजे अनपटवाडी येथे सन 2015-16 माननीय सुनीलजी साळुंके, तालुका कृषी अधिकारी कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत CCT, डीप CCT, माती नालाबांध, सिमेंट नालाबांधातील गाळ काढणे, नवीन सिमेंट नाब करणे, त्याचबरोबर दुरुस्ती करणे अशी विविध प्रकारची कामे या ठिकाणी करण्यात आली. सुरुवातीला माती नालाबांधात जो साठलेला गाळ होता तो साठलेला गाळ अशा पद्धतीनं खोदकाम करून तो काढून शेतकऱ्यांच्या रानामध्ये भरून वळतीच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली.
त्याचबरोबर जो पाणी साठा झाला त्या पाणी साठ्यामुळे ही जो आपल्याला समोर पाझर तलावात जो पाणी साठा दिसतो तो पाणी साठा त्याचंच फलित आहे आणि त्याच्यामुळे या अनपटवाडी गावातील मजुरांना गावातच मजुरी उपलब्ध झाली आणि त्यांचे आर्थिक जीवनमान सुधारले. पूर्वी या ठिकाणी ज्वारी बाजरी आणि थोड्याफार प्रमाणात हरभऱ्याचं पीक घेतलं जायचं, परंतु आता आले ऊस यासारखी पैशाची पिके घेतली जातात आणि त्यामुळे या गावातील लोकांचे आर्थिक जीवनमान सुधारले. 25 हेक्टर जमिनीत पाणी साठा, तलाव स्वरूपात अस्तित्वात आला आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती पडद्याआड गेली. गावातल्या लोकांचं श्रमदान, खासगी कंपनीचं आर्थिक सहकार्य यांचं एकत्रित परिणाम म्हणजे अनपटवाडीतील लोकांचं जीवनमान बदलून गेलं. नमस्कार, माझं नाव मनोज मधुकर अनपट, सरपंच अनपटवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. कायम असणारा हा दुष्काळी भाग आणि पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी, कायम पावसाच्या पाण्यावरती नैसर्गिक परिस्थिती फार वाईट. आणि त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजना, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून आम्हाला नीलकमल लिमिटेड मुंबई यांनी आर्थिक सहाय्य केलं आणि महाराष्ट्र शासनाने डिझेलची व्यवस्था केल्यानंतर ह्या असणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचं त्या इथं कामं केली. कामाला सुरुवात केल्यानंतर त्या कामाच्या माध्यमातून आम्ही असणाऱ्या डोंगरच्या माथ्यापासून कामाला सुरुवात केली. असणारे 22 मातीनाला बांध त्याच्यातून संपूर्ण गाळ काढला आणि असणारा पाहुणा आहे पाझर तलाव, याच्यातून गाळ काढून आम्ही ही जी पडीक जमीन होती त्या जमिनीवरती तो गाळ टाकून जवळजवळ 25 हेक्टर जमीन तयार केली आणि जवळजवळ या सर्व कामाच्या माध्यमातून 2,50,000 घनमीटर काम केलं. म्हणजे आत्तापर्यंत आमच्या गावाचं 2014 अगोदरचा जो पाणी साठा होता तो पाणी साठा, हा तलावाचा पाणी साठा 180 TCM आणि बाकीचा सगळा मिळून पकडला तर तो 230 ते 240, परंतु या योजनेच्या जलयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून आम्ही केलेल्या कामातून जवळजवळ 2,50,000 घनमीटर काम करून 250 TCM पाणी साठा केला आणि दुष्काळावरती कायमस्वरूपी मात मिळाली. असं नाही की आम्ही आमच्या गावाची तान बघून आजूबाजूच्या गावांना सुद्धा भरपूर पाणी होऊ शकतं. पाण्याच्या मुबलक साठ्यातून पिकं डोलू लागली, खऱ्या अर्थानं गावाचा उत्कर्ष झाला. अनुजी आगा यांनी आमचे गाव दत्तक घेतले आहे, घेतले होते आणि त्यांनी आम्हाला 50 लाख आमच्या गावाला विकास करण्यासाठी दिले आणि त्यामध्ये आम्ही 4 सिमेंट बंधारे बांधले आणि राष्ट्रीय पेयजल योजना ती आम्ही आमच्या गावात राबवली आणि जागा घेण्यापासून ते विहीर काढून टाकी बांधून आणि फिल्टर टँक बसवला वॉटर सप्लायला. आता आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो आहे, म्हणजे प्रत्येक जण वरखत न देता सेंद्रिय शेती कंपोस्ट खत तयार करायचं आणि सेंद्रिय शेती करण्याचा पूर्ण गावाचा आमचा मानस आहे. डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहून नेणाऱ्या गावकऱ्यांना दिलासा मिळाला. खोदकाम करण्यासाठी गावातल्या मजुरांना मजुरी मिळाली. इथं आम्हाला पाणी नव्हतं पहिलं, आता पाणी झाले आम्हाला, आता इथं नोकरी चांगली लागती, इथं धंदा मिळतो, रानातला शेतीभाडी आम्हाला सगळे हे व्यवस्थित पिकते आमची शेतीभाडी, आम्हाला इथं कुठली कमतरता होत नाही. आता गावातील आर्थिक जीवनाचा स्तर उंचावला. आज इथं पिकांची खऱ्या अर्थानं बरसात होते आहे. पपई, आंबे, ज्वारी यांची पैदास ही या योजनेची समृद्धी आहे. पंपाने पाणी पुरवठा करून पाणी चहूकडे पुरवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं स्तुत्य आहे. शिवदर इथं नर्सरीमध्ये आता हळकुंडाची पैदास होते आहे. ही हळद मार्केटमध्ये जाते, पावडर स्वरूपातील हळद मशीनमधून बाहेर पडताना चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे. आजची साताऱ्याची अनपटवाडी आणि शिवदर हिरवाईच्या समृद्धीचा खरंच चमत्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जल हे जीवन ही हाक खऱ्या अर्थानं इथं प्रत्यक्षात साकारली आहे. IDBI बँक आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा यांचा एक संयुक्त उपक्रम IDBI ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था. ग्रामीण भागातील तरुण तरुणींना ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणाची सुवर्ण संधी.
दारिद्र्य रेषेखालील युवक युवतींना या स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनेत विशेष प्राधान्य. या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची स्वयंरोजगार निर्माण करणारी प्रशिक्षण ग्रामीण भागातील लोकांना देत असतो. विशेषतः तरुण तरुणी जे ज्यांचं वय 18 ते 45 वर्षांमधलं आहे अशा 4,391 लोकांना गेल्या 3 वर्षांमध्ये आम्ही प्रशिक्षण दिलेले आहे आणि त्यातले जवळजवळ 3,000 वरती स्टुडंट्स विद्यार्थी आपापल्या पायावर उभे राहिलेले आहेत. त्यातल्या जवळजवळ 2,000 लोकांना आम्ही बँकेकडून वेगवेगळ्या प्रकारची कर्ज प्रकरणंही मंजूर केलेली आहेत. तर या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण देत असताना कॉम्प्युटर टॅली, शेळीपालन, नंतर कागदी कवर, कागद हल्ली प्लॅस्टिक बंदी असल्यामुळं कागदी पिशव्या, कागदी कापडी पिशव्या तयार करणे, नंतर शोभेच्या वस्तू तयार करणे, ब्युटी पार्लर अशा तऱ्हेचे CCTV कॅमेरा, त्यानंतर फास्टफूड स्टॉल, त्यानंतर शेळीपालन असे वेगवेगळ्या प्रकारचे जवळजवळ 25 ते 30 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स घेत असतो. आणि असे कोर्स घेत असताना आम्हाला जिल्हा मध्यवर्ती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सेंट्रल गव्हर्नमेंटची ग्रामीण विकास यंत्रणा आणि IDBI बँक अशा संयुक्त विद्यमानाने आम्ही हे ट्रेनिंग घेत असतो. असे ट्रेनिंग घेत असताना हे ट्रेनिंग घेतल्यावरती आम्ही त्यांना विद्यार्थ्यांना तसेच सोडत नाही तर पुढली 2 वर्ष त्यांना हँडहोल्ड सपोर्ट देत असतो की जेणे ज्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि स्वतःच्या पायावर तर ते उभे राहतीलच, त्याशिवाय इतरही आणखीन 2-3 जणांना त्यांच्यातून रोजगार निर्माण करेल. या प्रकारचंही ट्रेनिंग आम्ही त्यांना देत असतो की जेणेकरून लोकांनी नोकरीकडं जास्त न जाता स्वयंरोजगाराकडं जास्तीत जास्त जावं. आणि आमचा टार्गेट ग्रुप हा नेहमी रुरल एरियामधला जो बिलो पॉवर्टी लाईन आहे, जो गरीबातला गरीब आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा आणि IDBI बँक यांच्याकडनं 100% पूर्णपणे सहकार्य मिळतं. आणि ह्याच्याही पुढं यावर्षी आम्ही जवळजवळ 800 लोकांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न करणार आहोत म्हणण्यापेक्षा 100% 800 लोकांना यावर्षी पण ट्रेनिंग देऊ. आणि आम्ही परत त्यातल्या जवळजवळ 70% लोकांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी पुढचे 2 वर्ष मदत करू. गेली 4 वर्ष हे प्रशिक्षणाचं काम अथकपणे सुरू आहे. विविध उद्योगांसाठी विविध कोर्सेसची सुविधा, युवक युवतींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मार्गदर्शन आणि कर्जाची सोय असा हा त्रिसूत्री उपक्रम. आपल्याला नक्कीच माहिती आहे की पंतप्रधान मोदींनी स्किल इंडिया डिपार्टमेंट चालू केलंय. स्किल इंडियातर्फे वेगवेगळे प्रोजेक्ट राबवायचे चालू आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये नवीन नवीन कंपन्या येत आहेत. त्या नवीन नवीन कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे. आपल्या मोदींनी हे टार्गेट ठेवलंय की 2022 साधारण 4.5 कोटी लोक कुशल झाले पाहिजेत. आणि हे सगळं करण्यासाठी, हे लोक कुशल करण्यासाठी ट्रेनिंग संस्थांची गरज आहे. जर हे लोकांपर्यंत कुशल ट्रेनिंग पोहोचलं, ते जर लोक सुधारले, त्यांच्यापर्यंत जर चांगल्या गोष्टी गेल्या, त्यांना जर ट्रेनिंग मिळालं, तर आणि तरच आपला भारत पुढे जाणार आहे आणि आपला भारत हा श्रेष्ठ होणार आहे. जर भारताला श्रेष्ठ करायचं असेल तर कौशल्य विकास योजनेची गरज आहे आणि त्या कौशल्य विकास योजनेचंच हे एक अधिकृत प्रशिक्षण केंद्र आहे. या स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातून मार्गदर्शन घेऊन बाहेर पडलेल्या युवक युवतींची मनोगत खरंच खूप बोलकी आहेत. नमस्कार, मी प्रवीण मोहिते, प्रमोद महाजन कौशल्य विकास अंतर्गत आपल्या इथं सातारामध्ये ॲप्टन स्टॉप टेक्नॉलॉजी आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतो आहे. तर ही जी योजना आहे ती पूर्णपणे मोफत आहे. त्यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी, लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे रोजगार आणि काही ठिकाणी जॉब अवेलेबिलिटी घेऊन घेतलेली आहे. तर त्यापैकी काही विद्यार्थ्यांशी आपण आत्ता संवाद साधूयात. त्यापैकी एक आहे ते गणेश, आपल्याला या योजनेतून काय काय फायदा झाला ते सांगू शकाल? नमस्कार, मी एक सेल्फ एम्प्लॉई आहे आणि मी कौशल्य विकास योजनेअंतर्गत जो काही कोर्स केला, ट्रेनिंग घेतलेला आहे, त्याच्या माध्यमातून मी माझ्या बिझनेसमध्ये खूप सारे डेव्हलपमेंट केलेलं आहे. बरंच सारं म्हणजे जसं की इकॉनॉमिकल ग्रोथ मला दिसून आलेली आहे. प्रॉपर प्रोफेशनली ट्रेनिंग मिळाल्याबद्दल माझ्या बिझनेसमध्ये मला खूप अशी वेगळी बदल घडून आलेला दिसत आहे. आणि मी थँक्स तुमच्या इन्स्टिट्यूटचा ॲप्रॉन्टेक आणि भारत सरकारचा जे आहे कौशल्य विकास. मोनिका, तुम्हाला याच्यातून काय फायदा झालेला आहे?
ह्या कोर्समधून माझं जे टेक्निकल नॉलेज होतं ते सगळ्यात पहिल्यांदा खूप म्हणजे छान त्याच्यात डेव्हलपमेंट खूप झालेलं आहे. कारण मी बी इंजिनिअरिंग केलेलं आहे पण तरीसुद्धा आम्ही थेरॉटिकलच अभ्यास केला होता, प्रॅक्टिकल माहीत नव्हतं. जॉब ज्या वेळेला सर्च करायला लागलो त्यावेळेला खरं परिस्थिती काय आली की काय आत्ताच्या सध्या मार्केटची काय सिच्युएशन आहे, मग त्यावेळेला खूप ते खरं तर प्रेशराईज झालो होतो. पण जे गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्याची माहिती मिळाली आणि मग त्याच्यानंतर आम्ही सरांना भेटलो, मग त्यांनी आम्हाला छान गायडन्स केला, मग आम्ही केला कोर्स. ज्या प्रमोद महाजन प्रशिक्षण कौशल्य विकासाचा आहे जो कोर्स किंवा जी योजना आहे त्याचा तुम्ही फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असं मी सगळ्यांना सांगेन, कारण ते तुम्हाला विनामूल्य आहे. नमस्कार, माझं नाव सुमित जाधव, मी प्रॉपर सातारचं आहे आणि ज्यावेळी माझं शिक्षण कम्प्लीट झालं त्यानंतर मी शोधतो की मला कुठे जॉब मिळेल काय वगैरे वगैरे. त्यानंतर मला ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेची माहिती मिळाली, इथे जे कोर्स होते फोटोग्राफी वगैरे त्या गोष्टीची मी चौकशी केली, मला त्यात वाटलं की मला आवड आहे त्या गोष्टीची, सो मी इथं रोल आउट झालो. इथे मला गव्हर्नमेंटनं म्हणजे भारत सरकारनं जी स्कीम दिलेली आम्हाला की पूर्णपणे फ्री आणि मोफत प्रशिक्षण देतात, त्याशिवाय जे इन्स्ट्रक्टर आहेत ते स्वतःहून मनापासून खूप चांगलं शिकवतात, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला प्रॉपरली प्रोव्हाइड केल्या आणि आता मी स्वतःच्या पायावर उभा आहे ॲज अ बिझनेसमॅन. माझं स्वतःचं स्टुडिओ मी चालू केलेलं आहे, माझं काम आत्ता पूर्णपणे चालू आहे. या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी सर्वे सर्व आहेत. इथं दिव्यांगांसाठी प्रशिक्षणाची सोय आहे. मी विजय अडसूळ, प्रशिक्षक IDBI ग्रामीण संस्था सातारा. आम्ही आमच्या संस्थेमध्ये वेगवेगळे कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेत असतो. त्यामध्येच आम्ही दिव्यांगांसाठी एक प्रशिक्षण घेतलेलं ज्यामध्ये मिस्टर अँड मिसेस इंगोले या ठिकाणी आलेले आहेत. ते 100% नेत्रहीन आहेत. इंगोले साहेब, आपण हे जे प्रशिक्षण घेतलं डोमेस्टिक प्रोडक्टचं, हे प्रशिक्षण घेण्याअगोदर तुम्ही काय करत होता? नमस्ते. हे प्रशिक्षण घेण्याच्या अगोदर मी काही कुठे जॉबला वगैरे नव्हतो, त्याच्यामुळे थोडं बेरोजगारच होतो. अच्छा, हे प्रशिक्षण घेतल्यामुळे थोडंसं रोजगार चालू आहे आता. अच्छा, तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? या प्रशिक्षणामध्ये अगरबत्ती बनवणे, फिनेल बनवणे, हँडवॉश बनवणे, लिक्विड सोप बनवणे, अजून मेणबत्ती बनवणे. आता तसं पाहायला गेलं तर ह्या गोष्टी बनवताना तुम्हाला अडचणी येत असतील की आपल्याला पाहता न येत असताना देखील ह्या वस्तू बनवायच्या, तर तुम्हाला प्रशिक्षणामध्ये अशा कोणत्या गोष्टी शिकवल्या गेल्या की ज्याने जेणेकरून तुम्हाला दिसत नसताना देखील तुम्ही ह्या गोष्टी बनवता? मॅडम, तुम्ही ह्यावर सांगू शकाल? हो, मी स्नेहल शरद इंगवले, मुक्काम पोस्ट किडगाव. तर आम्हाला जे शिकवलं ते हाताने स्पर्शाच्या सहाय्यानेच असतं, कारण मी हा व्यवसाय म्हणजे हे प्रशिक्षण घेण्याअगोदर 5 वर्ष मुंबईला होते आणि तिथं मी स्पेशल शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे दृष्टिहीनांना शिकवण्यासाठीचं. त्यामुळे हँड ओवर हँड टेक्निक या गोष्टींची मला माहिती होती, म्हणून मी मॅडमना सांगितलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट जी शिकवाल ती स्पर्श करून शिकवा, म्हणजे आमच्या पूर्णपणे लक्षात येईल. तसं मग ह्या पूर्ण ट्रेनिंग सेंटरचा स्टाफ आणि शिकवणारे ट्रेनर या सगळ्यांना माझं पटलं आणि प्रत्येकाने आम्हाला हँड ओवर हँड टेक्निक ह्या सहाय्याने व्यवस्थित आणि समजेल अशा पद्धतीने सोप्या भाषेत शिकवलं, म्हणून आम्ही जवळपास आता 99% आमचा आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये आम्ही पाहिलं गेलो होतो की तुम्ही मोबाईलचा पण वापर केलेला, त्यामध्ये काही रेकॉर्डिंग केलेलं, त्याबद्दल काय सांगणार? मोबाईल असे जे तुमचे सगळ्यांचे मोबाईल आहेत तशा पद्धतीचेच आमचेसुद्धा मोबाईल आहेत आणि प्रत्येक मोबाईलमध्ये एक ॲप आहे, ते टॉकबॅक. तो टॉकबॅक ऑन केला की तो मोबाईल आम्ही वापरू शकतो आणि ऑफ केला की तुम्ही वापरू शकता, अशा पद्धतीचा प्रत्येक आता जो अँड्रॉईड मोबाईल आलेला आहे त्यामध्ये आम्हाला वापरण्यासाठी सुटेबल केलेले. तसं तो आयफोन असो या 2,500 कुठलाही फोन असो. धन्यवाद. त्याचबरोबर तुम्ही हे जे प्रोडक्ट बनवता हे तुम्ही कोठे कोठे देण्यासाठी जाता किंवा ह्याचं मार्केटिंग कसं करता? आम्ही घरोघरी देण्याचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी केलेला आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त मोलाचं सहकार्य असं लाभलेलं आहे की IDBI बँकेची जी ब्रँच आहे तिथेच आम्ही जवळजवळ 7-8 हजाराचा सेल केलेला आहे. की ते ट्रेनिंग संपल्यानंतर आम्हाला तिथे स्टॉल लावायला संधी दिली आणि आम्ही ते विक्री केली. धन्यवाद. आपण पाहिलं असेल की आम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं आहे की ज्यामध्ये दिव्यांगांमध्ये जे लिमिटेशन आहे त्यावरती त्यांनी मात केलेली आहे आणि त्यासाठी जे लेटेस्ट अँड्रॉईड टूल असतील किंवा लेटेस्ट काही डेव्हलपमेंट असतील, शिकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतील, याच्यावरती या प्रशिक्षणामध्ये यांना मार्गदर्शन दिलेलं आहे आणि ते आज स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.
प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत मुलामुलींना स्वतःचे रोजगार मिळाले, काहींना यामधून नोकऱ्याही मिळाल्या. प्रत्यक्ष ट्रेनिंग सेंटरमध्ये टेलरिंगच्या माध्यमातील प्रशिक्षण घेऊन पुन्हा स्वतःची क्षमता समृद्ध करता येते हे एक आणखी बोलकं उदाहरण. ऑटोमोबाईलचे धडे घेऊन स्वतः मालक झाले आणि या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत इतरांना नोकरीमध्ये सामावून घेतलं. IDBI बँक आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा यांचा हा उपक्रम खऱ्या अर्थानं आज बहरतो आहे. नवनवीन कंपन्या अस्तित्वात येत असताना त्यांना कुशल कामगारांची गरज असते, ही गरज या उपक्रमातून पूर्ण होते. आज अशा प्रशिक्षण संस्था संख्येनं वाढण्याची गरज आहे. ग्रामीण लोक हायटेक इंडस्ट्रीत पदार्पण करतात हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. कोर्सेस ग्रामीण भागाकरता उपयुक्त आहेत, त्यामुळे कोर्सेसला येणाऱ्या प्रशिक्षणार्थींची संख्या रोज वाढते आहे. ही आहे स्वयंरोजगार प्रशिक्षणाची गेल्या 4 वर्षांची यशोगाथा. Thank you.